ज्ञानदीप लावू जगी। जा तुळजापूरला, मी तुळजापूरला दरवर्षी कीर्तन करतो बाबा श्रावणात। ते देवीचे पुजारी भोप येत ना, ते सप्ता करतात। जय जगदंबे पूर्ण कदंबे, त्या दिंडीमध्ये भारुड होतात, आणि भारुड हे असले नाही हिजडेसारखे, हे वारकरी भारुड आपले। त्या ठिकाणी विठ्ठलबा नावाचा एक वारकरी होता, त्याच्या ह्या चाली आहेत चाली। ओ अशा खास चाली महाराज फुलवाऱ्याच्या, आपल्याकडे गोंधळाच्या फुलवाऱ्याच्या चाली बऱ्याचशा त्यांच्याकडून आल्या। असो देह तुझा अर्पिला, आणि आमची देवी आहे ना, त्याला हे काही लागत नाही। जा तुळजापूरला, मी तुळजापूरला दरवर्षी कीर्तन करतो बाबा श्रावणात। ते देवीचे पुजारी भोप येत ना, ते सप्ता करतात। जसं 3 वर्ष कीर्तन केलं महाराज, मी त्या पुजाऱ्यांना विचारलं, म्हणजे तुळजापूरला देवीच्या गाभाऱ्यात दोन्ही नैवेद्य जातात, वर्णापूर्णाचाही जातो आणि तोही जातो। आणि मग त्यांनी महाराज वर्णापूर्णाचा गेला की देवीच्या तोंडाला नैवेद्य दाखवतात, आणि तो नैवेद्य तोंडाला नाही पायाला आहे। म्हणजे पायाला काय? म्हणजे पायाखाली राक्षस आहे, देवीला लागत नाही राक्षसाला लागत म्हणे। मी नाही ती पुजारी म्हटले, देवीला पुरणपोळीत लागते राक्षसाला ते लागत। असो तुमच्या लक्षात लवकर यायचं नाही, काय भारत हारला त्याचं दुःख तुमच्या हृदयातलं गेलेलं नाही। तात्पर्य मंडळी, हे भूत कसे आहे, हे मोठं काय, ऐका नाथाची ओवी। हेरा देवाची कथा कोण थोरला देवला चुंगा पूर्ण, आणि तोही न भेटे प्राण घेतल्या वाचून। सगळ्यात थर्ड क्लास भूत लिंबानं खुश होत, त्याच्यावरचं भूत त्याला कांदा लागतो कोंबडीनं दिलेला पांढरा, हा पांढरा पांढरा कांदा, लाल कांदा नसतो। कोंबडी कोणता कांदा देते रे बाळा? पांढरा। अंड, अगदी बरोबर, सगळ्यात माळ नाही का आहे ना, मग ऐकून माहित असेल तुला काय अडचण। हा
रामकृष्ण महाराज माफ करा. ऐका, त्याच्यावरचं भूत त्याला कोंबड लागत, त्याच्यावरचं भूत त्याला बोकड लागत, त्याच्यावरचं भूत त्याला आठखोरी लागत, पण आमचं पंढरपूरचं भूत आहे आणि आमची देवी आहे ना, त्याला हे काही लागत नाही. दे तुझा अर्पीला, म्हणून हे भूत मोठं आहे. चला, भूत शब्दाचा एक अर्थ आहे झालेला, आणि मग त्या अर्थानं जर पाहायचं ठरलं तर आपण बी भूतच आहेत. जे जे भेटे भूत, देवा भूतांची काय, भूतांची दया हे भांडवल संता. इथं भूत शब्दाचा अर्थ काय, झालेले, भूभवती होणे आणि भूभवती असणे, असे दोन अर्थ आहेत त्यात झालेले. मग मला सांगा तुझं नाव काय रे? काय हनुमान? तुझ्या वडिलाचं नाव? तानाजी. त्यांच्या वडिलाचं नाव? श्रीराम. त्यांच्या वडिलाचं नाव? मारुती. वा वा, टाळ्या वाजवा त्याला अकरा करता. चांगले रेकॉर्ड ठेवलं त्यांनी. आणि मारुतरावचे वडील हे खरंय का तू बनू सांगायलाय मला? मला काय माहिती काय नाही. पण चल कसं कवाय ना, पण ते सांगायला लागले. आमचे कृष्णा महाराज म्हणले ते रात्रभर सांग. ते काय नाही, त्या लेकराला माहिती बरं असं ना, त्याला खरंच माहिती. हनुमंता, तू तुझ्या वडिलाचं नाव काय म्हटलं? तानाजीराव. तानाजी म्हणून तानाजीराव म्हणत जाओ, वडिलाचं नाव सरळ घेऊ नये. तुझं नाव काय, तुझ्या वडिलाचं नाव? हां, तानाजीराव. एका गोळीतच गुण आला बघा याला, तानाजीराव. म्हणजे तानाजीरावांना हनुमंत झाला. म्हणजे तानाजी बी भूतच, तू बी भूतच, तू भूत आहे म्हणजे झालेला आहे ना तू. ऐक ना ता, ए हनुमान, माझं नाव उमेश, माझ्या वडिलाचं नाव हरिभाऊ, म्हणजे मी त्यांना झालो म्हणजे मी बी भूतच, मी बी भूत. तुमचं नाव काय, तुमच्या वडिलाचं नाव? म्हणजे तुम्ही भूतच. तुमचं नाव काय, तुमच्या वडिलाचं नाव? म्हणजे तुम्ही बी भूतच. आम्ही चौघ नाही, तुम्ही सगळेच भूत. तुम्ही कोणाला ना कोणाला झालेले, तुम्ही काय एम आय डी सीच्या पायपातून पडलेले थोडीच, हे कोणाला कोणाला झालेले सगळे झालेले. म्हणजे भूभवती होणे, भूभवती असणे या धातुपाठाने झालेला असा असेल तर भूत म्हणजे झालेला. मग ऐकलं का, आपण सगळे भूत. मग ए हनुमान, तू मोठा का तानाजीराव मोठे? तानाजीराव मोठे. पप्पा म्हणू नको रे, तानाजीराव म्हण. ए हनुमंता, तू मोठा का तानाजीराव मोठे? तानाजीराव मोठे का मारुतीराव मोठे? म्हणजे बाप मोठा का पोरगा मोठा? बाप मोठा. मग आपण सगळे भूत आणि आपल्या सगळ्या भूताचा बाप पंढरपूरचा देव आहे, म्हणून तो भूताचा बाप असल्यामुळे पंढरीचं भूत मोठं आहे. पंढरीचे भूत मोठे हे काय करतं, आल्या गेल्या झडपे वाटे, जे आले त्यांना बी झडपतं आणि जे गेले त्यांनाही झडपतं. उदाहरणार्थ, मालक मोठा वारकरी, ड्रायव्हर मोठा खाटीक, पण मालकाबरोबर त्याला जावं लागतं. पण मालक गेला आणि हा त्याचा संघ आला, आल्या गेल्या झडपे वाटी. हे राहतं कुठं? पंढरपूरमध्ये राहतं. हे एकटंच भूत आहे का? नाही. डायरेक्ट शेवटचे एकटंच भूत आहे का? नाही. बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन, तिथं एकटं भूत नाही, फार मोठं भूत आहे. पुंडलिक नावाचं भूत आहे, तिथं चंद्रभागा नावाचं भूत आहे, तिथं ज्ञानोबा नावाचं भूत आहे, तिथं तुकोबा नावाचं भूत आहे, तिथे कोण कोण आहे? देखो जी आरो पंढरपूर मे, 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 क्या क्या मजा होती है, क्या क्या मजा होती है, क्या क्या मजा होती है, क्या क्या मजा होती है. रामदेव तो लकड़ी लावे, तो लकड़ी लावे, रामदेव तो लकड़ी लावे, रामदेव तो लकड़ी लावे, जना खिचड़ी पकाती है, खिचड़ी पकाती है, जना खिचड़ी पकाती है, जना खिचड़ी पकाती है. क्या क्या मजा होती है.
डोंगरामध्ये जनाबाई आहे, मुक्ताबाई आहे, निवृत्तीनाथ आहेत, ही सगळी भूत आहेत. आणि तिथे गेले की जाता वेढे वय होऊन, पंढरपूरला गेले की माणूस वेडा होतो. कसा वेडा होतो? सगळ्या तीर्थाचं दर्शन चंद्रभागेच्या दर्शनात मिळतं म्हणून वेडा होतो. सगळ्या संतांची भेट पुंडलिक रायला पाहिल्याबरोबर होतं म्हणून वेडा होतो. आता ते महिमा स्वतंत्र सांगत बसत नाही. जाता वेडे होय म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे, तेथे जाऊ नका कोणी. पंढरपूरला जाऊ नका बरं कोणी, जातान गीतान, कारण गेले नाही आले परतून. एरवी तुकाराम महाराज पंढरीशी जा, पंढरीशी जाऊ म्हणतात, जाऊ नका का म्हणतात, हे असंच असतं. तुम्हाला दोनच मिनिटं सांगतो. लेकरू खेळत होतं शाळा, परीक्षा जवळ आली होती. माय म्हणली, बाळ्या अभ्यासाला बस. हे बाळ्या अभ्यासाला बस ना. तरी पोरग ऐकना, गोडी ना ऐकना, चिडून सांगितलं तरी ऐकना. बाई तिसरी भाषा असते ती उपरोधायची. बाळासाहेब स्वयंपाक झालाय बरं जेवायला बसा, आणि जीवन अभ्यास करता. आपल्याला थोडीच पास व्हायचंय, आपल्याला आपल्या बापाने जशी हमाली केली तशी हमालीच करायची. अभ्यास करू नका बरं, थकला असताना खेळा, बसा, जा जा जाऊ आणि खेळायला जा. ही उपरोधाची भाषा आई बोलते का नाही? ती भाषा जीत आहे. जा म्हणल्यानं जाईना, जाऊ नको, जाऊ नका म्हणल्यानं तरीच जातील. किंवा हे जगातील लोकच उरुपाट्या डोकायचे, ह्यांना सरळ सांगितलेलं चालत नाही. एक हॉलमध्ये पाटी होती, कृपया वर पाहू नका, तरी त्यानं पाहिलं. वर एक पाटी लिहिली होती, सांगू नये गाढोपणा केलाच का. जे करू नको म्हणलं ते हटवून करतेत माझे. एरवी दिवसभर भूक लागत नाही, एकादशीला सकाळीच लागत ह्याला भूका, मला माहिती आहे सगळं. म्हणून जा म्हणल्यानं जाईनात, पण जाऊ नका म्हणल्यानं तरी जातील, म्हणून तेथे जाऊ नका. हो, ही उपरोधाची भाषा आहे. का बरं? कारण गेले नाही आले परतून. जे पंढरपूरला गेले ते पुन्हा परतून आले नाहीत. तुझ्या दर्शने मागोती तो का म्हणे नो हे परती, माग आले नाही. ह्या नाही शब्दाला फिरून एक गंमत सांगतो. मग काय? तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. आता नाही शब्द इकडे घ्या, गेले नाही आले परतोनी. जे गेले ते जन्माला परतून आले नाही, जे गेले नाही ते जन्माला परत आले. असा त्याचा अर्थ आपल्याला करता येईल. गेले नाही आले परतोनी, गेले नाही आले परतोनी. आणि जे जात ते पुन्हा जन्माला येत नाही. महाराज जे तुम्ही अंदाजे सांगता का अनुभवातून सांगता? तुका पंढरीशी गेले.